दरम्यान राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज्यातल्या विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. दोघांमध्ये जवळजवळ पाऊण तास एकांतात ही चर्चा रंगली. महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर चर्चा झाल्याचं समजत आहे. दरम्यान मनसेचे 4 आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. आपण पाहतो ही एक्सक्लुझिव दृश्य आहेत. त्यांच्यासोबत अभिजित पानसे होते. काही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत ही चर्चा झाली आहे. विकासात्मक दर्जासंदर्भात राजकारणाची आणि समाजकारणाची काय दिशा आणि धुरा असावी या संदर्भात ही चर्चा झाल्याच्या संदर्भात माहिती येते. दरम्यान झी मीडियानं ज्या प्रश्नाला वाचा फोडली आहे तो मुलांच्या दप्तराच्या ओझ्या संदर्भातही चर्चा झाली आहे असंही समजतं आहे. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहे. दिनेश, नेमकं काय घडलं काय सांगाल? ऋषी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतलेली आहे. दोघांमध्ये सुमारे 1 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. भेटीचा तपशील असा आहे की सध्या राज्यातल्या विद्यार्थ्यांचा शालेय विद्यार्थ्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे त्यांच्या दप्तराचं जे ओझ आहे ते कमी करण्यासंदर्भात V24 नाही काल एक महत्वपूर्ण बातमी दाखवली होती. हा विषयी भेटीमध्ये चर्चेला होता आला होता. त्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणारे अभिजित पानसे हे या बैठकीच्या वेळेस उपस्थित होते. कारण हा विषय अभिजित पानसे यांनीही लावून धरला होता गेल्या अनेक वर्षांपासून. तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसेचे 3 माजी आमदार आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करता आहेत अशी माहिती कळते. दुपारी हा पक्ष प्रवेशाचा सोहळा आहे. जी 2 नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास एकांतात चर्चा झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात आणि विविध मुद्द्यांसंदर्भात, त्यामध्ये हाही विषय असू शकतो अशा दृष्टीने आजची बैठक ही महत्वाची मानली जाते आहे. नक्कीच, धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत होते. झी 24 तास रहा 1 पाऊल पुढे.